So, second part of today's class is that the molecular formula, sorry, molecular mass. Now you know about the molecular mass. So molecular mass, it is nothing but it is the mass of one molecule of an element or compound. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणतात की मॉलिक्युलर मास इट इज नथिंग बट इट इज द मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ एन एलिमेंट आर ए कंपाउंड. परंतु आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे की मॉलिक्यूल म्हणजे काय. सो मॉलिक्यूल इट इज नथिंग बट इट इज द क्लस्टर ऑफ ॲटम्स. मॉलिक्यूल इट इज नथिंग बट इट इज द क्लस्टर ऑफ ॲटम्स ऑफ एन एलिमेंट आर ए कंपाउंड. फॉर एक्झाम्पल वी टेक द ओ थ्री मॉलिक्यूल. ओ थ्री रिप्रेझेंट्स द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ओझोन. आर जसं पी फोर मॉलिक्यूल आहे, पी फोर मॉलिक्यूल इट इज द टेट्रा ॲटॉमिक मॉलिक्यूल ऑफ फॉस्फरस. फॉस्फरसच्या एका मॉलिक्यूलमध्ये फॉस्फरसचे चार ॲटम्स असतात. किंवा जसं हा मॉलिक्यूल आहे एच टू ओ, इट इज कंपाउंड, इट कंटेन टू ॲटम्स ऑफ हायड्रोजन एंड वन ॲटम ऑफ ऑक्सिजन. सो हिअर द ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर हिअर द ॲटम्स ऑफ फॉस्फरस रिप्रेझेंट्स द क्लस्टर. मीन्स दे आर प्रेझेंट मोर दॅन वन ॲटम. सो मॉलिक्यूल इट इज नथिंग बट इट इज द क्लस्टर ऑफ ॲटम्स ऑफ एन एलिमेंट आर ए कंपाउंड. नाव टू determine the molecular mass. So first of all we study about what is the molecular mass. Molecular mass, it is nothing but it is the sum of average atomic masses of the atoms of an elements present in a molecule. समजा जर हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्यूल असेल, म्हणजे एकाच एलिमेंटचे ॲटम्स नसतील, एकापेक्षा अधिक एलिमेंटचे ॲटम्स असतील, तर डिफरंट एलिमेंट्स जे असतील त्या डिफरंट एलिमेंट्सच्या ॲटम्सच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासचं सम केल्यानंतर आणि समेशन केल्यानंतर जे मास येते त्याला मॉलिक्युलर मास आपल्याला म्हणता येईल. बघा याची डेफिनेशन पुन्हा सांगतो. मॉलिक्युलर मास इज नथिंग बट इट इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन ए मॉलिक्यूल. मॉलिक्यूलमध्ये जे काही एलिमेंटचे ॲटम्स असतील त्या एलिमेंटच्या ॲटम्सच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासची एकूण केली तर जे मास मिळते त्याला मॉलिक्युलर मास म्हणतात. किंवा याची दुसरी डेफिनेशन आपल्याला असं पण करता येते, मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स इट इज नथिंग बट इट इज द मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ सबस्टन्स. मॉलिक्युलर मास इट इज नथिंग बट इट इज द मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ सबस्टन्स relative to the mass of one carbon 12 atom. Relative to the mass of one carbon 12 atom. अशा प्रकारे सुद्धा याची डेफिनेशन करता येते. जसं आपण ॲटॉमिक मासची डेफिनेशन केली कार्बन 12 मासला रिलेटिव्ह अज्युम करून, त्याप्रमाणे याच्यामध्ये पण करता येते. परंतु ठोकळ मनाने मॉलिक्युलर मासची जी डेफिनेशन आहे ती याप्रमाणे आपल्याला करता येईल. इट इज द सम ऑफ एव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ the atoms present in a molecule. Now how the molecular mass of the molecule is calculated. So to calculate our molecular mass of the molecule of an element or compound is calculated by multiplying average atomic mass of each element by the number of atoms of each element and adding them together. Samjha ata जर एलिमेंटचा मॉलिक्युल नसेल, कंपाऊंडचा मॉलिक्युल असेल, तर कंपाऊंडच्या मॉलिक्युलमध्ये एकापेक्षा अधिक एलिमेंटचे ॲटम्स असतात, तर त्या प्रत्येक एलिमेंटच्या ॲटम्सचं आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास माहीत असेल तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट यांना मल्टिप्लाय करायचं आणि नंतर त्या सगळ्यांचं ॲडिशन करायचं. तर सगळ्यांना ॲडिशन केल्यानंतर आपल्याला जे मास मिळेल दॅट इज द मॉलिक्युलर मास. So I again repeat that molecular mass, it is nothing but it is the mass which is calculated by multiplying average atomic mass of each element
by the number of atoms of each element and adding them together. किंवा हीच डेफिनेशन आपल्याला असं पण करता येते मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट कसं करतात ते आपल्याला असं पण पाहता येते इट इज सम ऑफ एवरेज ऍटॉमिक मास ऑफ इच एलिमेंट प्रेझेंट इन ए मॉलिक्युल. आता याच्यामध्ये आपल्याला एखादं उदाहरण घेऊन त्यांना त्याला एक्सप्लेन करता येईल. जसं याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड आपण एक्झाम्पल घेतला तर सल्फ्युरिक ऍसिडचं केमिकल फॉर्म्युला आहे किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO4. वन मॉलिक्युल ऑफ सल्फ्युरिक ऍसिड कंटेन टू ऍटम्स ऑफ हायड्रोजन, वन ऍटम ऑफ सल्फर, फोर ऍटम्स ऑफ ऑक्सिजन. आता याच्यामध्ये तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं असेल एखाद्या कंपाऊंडचं किंवा एलिमेंटचं, तर त्या एलिमेंटमध्ये किंवा त्या कंपाऊंडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत त्यांच्या ऍटम्सचे एव्हरेज ऍटॉमिक मासेस तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल H2SO4 मध्ये हायड्रोजन आहे, तर हायड्रोजनचं एव्हरेज ऍटॉमिक मास हे 1 युनिफाईड मास आहे. सल्फरचं ऍटॉमिक मास हे 32 युनिफाईड मास आहे. ऑक्सिजनचं एव्हरेज ऍटॉमिक मास हे 16 युनिफाईड मास आहे. तर हे ह्या व्हॅल्यूज जे आहेत त्या तुम्हाला दिलेल्या असतात प्रॉब्लेममध्ये, तर यांचा वापर करून तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करता येते. आता याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिडच्या बाबतीमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 इक्वल्स टू एव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इन टू नंबर ऑफ ऍटम्स प्लस एव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ सल्फर इन टू नंबर ऑफ ऍटम्स प्लस एव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इन टू नंबर ऑफ ऍटम्स. आता बघा येतं याच्यामध्ये, आता याच्यामध्ये मी थोडं लांब केलं, एवढं लांब करायची काही गरज नाही आहे. मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 इक्वल्स टू, आता आपल्याला माहित आहे एव्हरेज ऍटॉमिक मास हायड्रोजनचं 1 आहे, याच्यामध्ये टोटल ऍटम्सची संख्या 2 आहे, सो 2 × 1.0 युनिफाईड मास प्लस सल्फरच्या ऍटम्सची संख्या 1 आहे म्हणून 1 × याचा युनिफाईड मास आहे 32.0 युनिफाईड प्लस ऑक्सिजनच्या ऍटम्सची संख्या आहे 4 × याचं युनिफाईड मास आहे 16.0. तर बघा आता याचं जर सम केला आपण सगळ्यांचं तर 2 × 1.02 प्लस 1 × 32.0 युनिफाईड मास म्हणजे 32 प्लस 16 × 4 = 64. तर याचं जर ऍडिशन केलं आपण तर 4 × 6 = 8 आणि 6 × 3 = 9 म्हणजे 98 युनिफाईड मास हे याचं मॉलिक्युलर मास होईल H2SO4 चं. तर अशा प्रकारे तुम्हाला कोणतंही जर कंपाऊंड दिलं असेल आणि त्या कंपाऊंडमध्ये असणाऱ्या कॉन्स्टिट्युएंट ऍटम्सचे जर तुम्हाला एव्हरेज ऍटॉमिक मासेस दिलेले असतील तर तुम्हाला त्याचं मॉलिक्युलर मास जे आहे ते कॅल्क्युलेट करता येते. दुसरं एक्झाम्पल घेता येईल आपल्याला, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन हा एक ऍटम आहे, ऑक्सिजन दुसरा ऍटम आहे, ऑक्सिजनचं युनिफाईड मास आहे 16, कार्बनचं युनिफाईड मास आहे 12 एव्हरेज ऍटॉमिक मास. आता कार्बनची संख्या 1 आहे, ऑक्सिजनची संख्या 2 आहे म्हणून आपल्याला म्हणता येईल मॉलिक्युलर मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ CO2 इक्वल्स टू 1 × 12 युनिफाईड मास प्लस ऑक्सिजनच्या ऍटम्सची संख्या 2 आहे तर 2 × 16 युनिफाईड मास सो इक्वल्स टू 12 युनिफाईड मास प्लस 32 युनिफाईड मास equals to 44 unified mass. So this is the molecular mass of carbon dioxide. So in this way you can calculate the molecular mass of any compound or any element if you know the values of their number of atoms and the values of average atomic mass. Values of average atomic mass. So in short you can say that molecular mass it is nothing but it is the sum of atomic masses of average atomic masses of different atoms present in a molecule. असं पण आपल्याला ठळकपणे आपल्याला म्हणता येईल. तर दिस इज अबाउट द मॉलिक्युलर मास.